गेल्या काही काळात नागरिकांनी अंड्यांकडे पाठ फिरवली होती, पण आता मात्र अंड्यांना मागणी वाढली आहे. काय कारण आहे आणि एका दिवसात किती अंडी फस्त होत आहेत पाहूया. संडे हो या मंडे, रोज खाओ अंडे, हे वाक्य कोल्हापूरकरांनी सध्या चांगलंच मनावर घेतलेलं दिसतंय. कारण सध्या कोरोनाच्या काळात प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी कोल्हापूरकर अंडी खाऊ लागलेत. ही संख्या एवढी वाढली आहे की कोल्हापुरात दिवसभरात 15 लाख अंडी फस्त होत आहेत. प्रशासनाने माहिती सांगितलेली आहे की आपली प्रतिकार शक्ती वाढण्यासाठी खाण्यासाठी सांगितलेलं आहे, त्याच्यामुळं मागणी बी वाढत गेलेली आहे आणि दर सुद्धा प्रचंड प्रमाणात वाढत गेलेला आहे. सध्या कोरोनामुळे लोकांची प्रतिकार शक्ती वाढण्यासाठी लोकांनी घरी बसून अंडे, केळी, गरम चहा लोकांनी घेणं गरजेचं आहे. कोरोना संक्रमण काळाच्या सुरुवातीला मांसाहाराबद्दल अनेक अफवा पसरल्या होत्या, पण कोरोना आणि मांसाहाराचा संबंध नसल्याचं स्पष्ट झालंय. सरकारने आम्हाला सांगितले ना, कोरोनाचा बचाव करण्यासाठी प्रौढांची आणि लहान मुलांची प्रतिकार शक्ती वाढायला पाहिजे. जर प्रतिकार शक्ती जास्त असली तर कोरोना प्रादुर्भाव आपण प्रादुर्भाव कमी करू शकतो. गेल्या काही काळात अंड्याचा दर 2.5 रुपयांपर्यंत घसरला होता, आता मात्र तो 5.5 रुपये झालाय. अंड्यांमध्ये उपयुक्त प्रथिन असतात, त्यामुळे कोरोना दूर पळत नाही, पण प्रतिकार शक्ती नक्की वाढू शकते. प्रताप नाईक, Zee 24 तास, कोल्हापूर. Thank you.